आपलं हक्काचं बातमीपत्र। अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला। उद्या मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित झाला आहे। त्यामुळे आता रायगडचा पालकमंत्री कोण होणार? भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणार का? स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन कोण करणार? अशा अनेक मुद्द्यांची चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आमदार भरत गोगावले यांचे नाव निश्चित मानले जात आहे। शिवसेनेच्या रायगडमधील अन्य दोन आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी गोगावले यांच्या नावाचा आग्रह धरला असून तशी मागणीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। या पदासाठी रायगडचे सुपुत्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचेही नाव चर्चेत होते, परंतु त्यांना मुंबई बँकेचे अध्यक्षपद देऊन शांत करण्यात आले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने देखील रायगडच्या पालकमंत्रीपदावरील दावा सोडला असून गोगावले यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे। आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। बंडात गोगावले हे सर्वात पुढे होते, त्यामुळे त्यांची विधिमंडळ पक्षाच्या प्रतोत्पर्धी निवड करण्यात आली आहे। आताही थेट सेना नेतृत्वाला ते शिंगावर घेताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित मानलं जात आहे। मात्र उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात गोगावले यांना स्थान आहे काय याची रायगडकरांना उत्सुकता आहे। गोगावले यांचे नाव निश्चित असेल तरी पहिल्या यादीत त्यांचं नाव नसेल अशी सूत्रांची माहिती आहे। घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय ते। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब